सोलापूरमध्ये आदर्श आचारसंहितेचा भंग काँग्रेसच्या माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केला, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता 21 सप्टेंबर रोजी शनिवारी दुपारी 12 वाजल्यापासून लागू झाली आहे. तर त्याच दिवशी संध्याकाळी दाजीपेठेतील व्यंकटेश नगरातील महिलांना सौंदर्य प्रसाधनाचे बॉक्स वाटप केल्याप्रकरणी आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर जेलरोड पोलीस ठाण्यामध्ये आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी सोमवारी दिले होते. याबाबत माजी आमदार आडम मास्तर यांनी तक्रार केली होती. आमदार प्रणिती शिंदेसह अन्य दोघा महिलांवर अदाखलपात्र गुन्हा जेलरोड पोलीस ठाण्यात दाखल झालाय. या बॉक्समध्ये मेहंदीचे कोन, पावडरचा डबा, काजळ, हेअर ऑइल अशी सौंदर्य प्रसाधनं आहेत. या साहित्यावर आमदार प्रणिती शिंदे यांचा फोटो देखील प्रचारार्थ लावलेला होता. सोलापूरहून विश्वनाथ बिराजदार, एसटीव्ही महाराष्ट्र न्यूज.